हॅलो मुलांनो, तुम्हाला अप्पूच्या पार्टीमध्ये मजा आली का? मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्यांना समूहाद्वारे कसं ओळखायचं ते शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण टोकनचा वापर करून 3 अंकी संख्यांना कसं लिहायचं ते शिकणार आहोत. अप्पूच्या पार्टीत त्याला खूप साऱ्या भेटवस्तू मिळालेल्या आहेत. चला बघूया अप्पूला कोणकोणत्या भेटवस्तू मिळालेल्या आहेत. बनीने अप्पूला 125 पेन्सिल भेट म्हणून दिलेल्या आहेत. परंतु जसे की बनी वेगाने मोजण्यात चूक करतो, त्यामुळे अप्पू पेन्सिली पुन्हा मोजतो आहे. अप्पू वेगळ्या प्रकारे पेन्सिल मोजतो आहे. तो एक पेन्सिल मोजून आपल्या टेबलावर असे एक टोकन ज्यावर एक लिहिलं आहे ते आणून ठेवतो आहे. हे असं करतोय, त्याच्याजवळ असे 10 टोकन झाले तेव्हा तो त्यांना अशा एका टोकनाने बदलतो ज्यावर 10 लिहिलंय. आता पुढे जेव्हा त्याच्याजवळ असे 10 टोकन झाले तेव्हा त्याने त्यांना अशा एका टोकांना टोकनने बदललेले आहे ज्याच्यावर 100 लिहिलंय. अशा तऱ्हेने अप्पूने 125 पेन्सिल मोजल्या आणि त्यांना 1 100 टोकनने, 2 10 टोकनाने आणि 5 1 टोकनने दर्शवलेलं आहे. अप्पूने 125 पेन्सिल आपले टोकन वापरून मोजलेले आहेत. आपण अशा टोकनने 3 अंकी संख्यांना सहजतेने ओळखू आणि लिहू देखील शकतो. या क्रियेचा वापर करून आपण कोणत्याही 3 अंकी संख्यांना अप्पूच्या 100, 10 आणि 1 टोकनमध्ये लिहू शकतो. बडबड करणाऱ्या बदक काकाने अप्पूला भेटवस्तू म्हणून 407 चॉकलेट्स दिले आहेत. तुम्ही चॉकलेट्सच्या संख्येला 100, 10 आणि 1 टोकनमध्ये लिहू शकता का? चला ह्याला एकत्र लिहूया. आपण 407 विस्तारित रूपात अशा तऱ्हेने लिहू शकतो. आपण 400 100 टोकनमध्ये लिहू शकतो. येथे कोणत्याही 2 अंकी संख्या नाही आहेत, त्यामुळे आपण कोणत्याही 10 टोकनचा वापर नाही करणार. त्याला आपण 10 टोकनमध्ये 0 असे लिहून दर्शवू. आणि 7 1 टोकनचा वापर करून अशा प्रकारे लिहू शकतो. अशा प्रकारे 407 चॉकलेटना 100, 10 आणि 1 टोकनमध्ये आपण लिहू शकतो. आता टप्पूने, शेरखानने दिलेल्या गोट्या टोकनचा वापर करून आपण मोजले आहेत. त्याने 7 100 टोकन, 6 10 टोकन आणि 0 1 टोकनचा वापर केला. म्हणून तुम्ही शेरखानने दिलेल्या गोट्यांच्या संख्येला या टोकनने लिहू शकता का? चला या प्रक्रियेला समजून घेऊ. 7 100 टोकनला आपण 700 संख्येत लिहू शकतो. 6 10 टोकन झाले 60 आणि शेवटी कोणतेही 1 टोकन नाही आहे, त्यामुळे आपण 1 टोकनला 0 असे लिहू. आत आपण त्याला विस्तारित रूपात 3 अंकी संख्येला सहजतेने ओळखू शकतो. अरे वा, शेरखानने अप्पूला 760 गोट्या भेट म्हणून दिलेल्या आहेत. चला मुलांनो, आपण शिकलेल्या या प्रक्रियेने ह्या तक्त्याला पूर्ण करूयात. शाबास मुलांनो, तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. अप्पू भरपूर भेटवस्तू मिळायला म्हणून आनंदी झालेला आहे. तर मुलांनो, आपण या धड्यात टोकनचा वापर करून 3 अंकी संख्या कशा लिहायच्या ते शिकलो आहोत.